students, welcoming SGM SP channel. In this session, we are going to see the physics section first for the 11th standard. आपण पहिला चॅप्टर हा सुरू केला होता युनिट्स एंड मेजरमेंट्स. त्याच्यामध्ये आपण युनिट म्हणजे काय, त्यानंतर फंडामेंटल क्वांटिटीज पाहिल्या होत्या, त्याचे युनिट पाहिले होते, डिराइव्ड क्वांटिटी पाहिल्या होत्या, डिराइव्ड युनिट पाहिले होते. सात फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आपल्या, त्या सात फंडामेंटल क्वांटिटीज कोणत्या हे बोर्डवरती आपण लिहिलं होतं. त्यांचे असणारे एसआय युनिट आणि ते एसआय युनिट कोणत्या सिम्बॉलमध्ये रिप्रेझेंट होतात हे पण आपण सगळं पाहिलं होतं. आता लास्ट पॉईंट जो आपला होता त्या सेशनमधला तो होता डिराइव्ड युनिट, त्याचा पण एक एक्झाम्पल घालण्यासाठी पाहिलं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण डिराइव्ड युनिटसाठी. त्यातला पण व्हेलॉसिटीसाठी पाहिलं होतं. नेक्स्ट आहे ते मोमेंटम. ही टर्म तुम्ही नवी नवीमध्ये शिकलेला आहात. आता हे जे मोमेंटम आहे हे आपलं फंडामेंटल क्वांटिटी नाही आहे. आपण आपली ही जी आहे डिराइव्ड क्वांटिटी. आपल्याला माहिती आहे ज्या आपल्या डिराइव्ड क्वांटिटी असतात त्या एक्सप्रेस होताना दुसऱ्या फंडामेंटल क्वांटिटीवरती पूर्णपणे डिपेंड असतात. त्यामध्ये पूर्णपणे फंडामेंटल क्वांटिटीज असतात किंवा काही प्रमाणामध्ये फंडामेंटल क्वांटिटी असतात. त्यानंतर आपण जे पाहिलं होतं ते डिराइव्ड युनिटचे डेफिनेशन पाहिलं होतं. डिराइव्ड युनिट म्हणजे काय, द युनिट विच आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट्स. जी युनिट फंडामेंटल युनिटच्या मदतीने एक्सप्रेस होतं त्यालाच आपण डिराइव्ड युनिट म्हणतो. आता इथं आपल्याला मोमेंटम ही आपली झालेली टर्म आहे, आपण नवीनमध्ये ही लर्न केली आहे, तिचं एसआय युनिट काढायचं. ओके, एसआय युनिट ऑफ मोमेंटम. आता सगळ्यात आधी फिजिक्समध्ये कोणती आपल्याला एसआय युनिट काढायचं असेल त्याच्या आधी डायमेन्शन्स पुढे आपण पाहणार, त्याच्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मोमेंटम इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. आता आपल्याला ह्या दोन्हीची एसआय युनिट तर वापरली पाहिजे. व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ मास, सुरुवातीला मी फक्त तुम्हाला काढण्यासाठी फक्त फॉर्म्युला लिहून घेतलाय. हिअर आय कॅन राईट, हाच फॉर्म्युला आपण असं लिहू शकतो इथं एसआय युनिट ऑफ मास. अदरवाईज ओनली युनिट ऑफ मास, मास असणारा नेट काय येते, ही झाली आपली पहिली क्वांटिटी. नेक्स्ट जी असेल ती आपली इथं असेल युनिट ऑफ व्हेलॉसिटी. युनिट ऑफ मास दुसरी जी असणार आहे ती युनिट ऑफ व्हेलॉसिटी. आता बघूया मास आपल्याला माहिती आहे, मास ही एक फंडामेंटल क्वांटिटी, तिचं जे युनिट आहे ते किलोग्राम, त्याचा असणारा जो सिम्बॉल आहे तो केजी. आता आपण व्हेलॉसिटी थोडं रिवाइज करू. व्हेलॉसिटी आपल्याला म्हणजे कशी मिळणार आहे ती डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. ऍक्च्युली ह्याचं एकत्र काय युनिट आहे ते आपण पाठवण्याच्या पॉईंटमध्ये डिस्कस केलं, तरी पण थोडं हे तुम्हाला रिवाइज व्हावं त्यासाठी मी इथे लिहिलं. म्हणजे इथं काय येईल आपण असं म्हणू युनिट ऑफ द व्हेलॉसिटी, पण व्हेलॉसिटी कशी मिळते ह्या रेशोने मिळते डिस्प्लेसमेंट डिवायडेड बाय टाइम. इथं आपण डिस्प्लेसमेंटसाठी जी असणार आहे ती काय असणार आहे लेंथ असणार आहे. लेंथ आपण त्याच्यामध्ये मेजर करतो ते मीटर. नेक्स्ट जे ते टाइम, टाइम त्याच्यामध्ये आपण मेजर करतो तो सेकंड असणार आहे. म्हणजे अक्षानुसार आपल्याला एसआय युनिट ऑफ मोमेंटम जे मिळणार आहे तर ह्या पद्धतीने असेल. हे जे असेल ते के जी मीटर पर सेकंड. आता हे पहिली दर्माची अंशामध्ये ते ॲज इट इज ही आहे की छेदामध्ये, एक न्यूमिरेटर आहे डिनोमिनेटरमध्ये, हेच आपण आता हा एस आय हा कुठे छेदामध्ये प्रेझेंट आहे. त्याला जर वरती अंशामध्ये घ्यायचं असेल तर त्याचा त्याची जी पॉवर असणार आहे ती आत्ता की तो वन आहे, ह्याची पण वन आहे, ह्याची पण पॉवर वन आहे, ह्याची पण पॉवर वन आहे, पण हा ज्या आहे छेदाच्या अंशामध्ये वरती इट विल बिकम मायनस वन. हाच फॉर्म्युला आपण ह्या पद्धतीने लिहू शकतो के जी मीटर सेकंड रेस टू मायनस वन. आता हे सगळे युनिट तुम्हाला माहिती आहे, हे झालेलं आहे तुम्हाला, पण ह्याच्यामध्ये आपण त्याचं मेकिंग बघितलं. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं मोमेंटम, आता ही मोमेंटम आपली कोणती क्वांटिटी झाली, ही जी आहे ही डिराइव्ड क्वांटिटी. ओके, ही जी आहे ती डिराइव्ड क्वांटिटी. तिचं युनिट जे असणार आहे ते कुठलं असणार आहे तिचं युनिट, आता हे तिचं युनिट आहे हे काय के जी मीटर पर सेकंड, म्हणजे हे कुठलं आहे इट इज डिराइव्ड युनिट. हे जे आहे ते डिराइव्ड युनिट आहे. जर आपण म्हटल्याप्रमाणे डेफिनेशन आपल्याला माहिती आहे डिराइव्ड युनिट्स आर एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट. इथं जर आपण बघितलं तर आपल्याला सगळ्या फंडामेंटल क्वांटिटी मिळतात. कुठला मास फंडामेंटल आहे, डिस्प्लेसमेंट फंडामेंटल आहे, टाइम आहे. मग फंडामेंटल क्वांटिटी
ज्या युनिटमध्ये मोजणार आहे ते फंडामेंटल युनिट झाले. याचा अर्थ डिराइव्ड क्वांटिटीज आर एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट. म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीज असणारा पूर्ण युनिट जे आहे हे कोणाच्या मदतीने एक्सप्रेस होत आहे, फंडामेंटल युनिटच्या मदतीने. सो अशा पद्धतीने आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये जो पार्ट सुरू केला होता तो इथे संपवतो. डिराइव्ड युनिट तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे दोन जे एक्झाम्पल आहेत, एक पाठीमागच्या लेक्चरमध्ये एक्झाम्पल झालं आहे, हे एक्झाम्पल आत्ता ज्यांनी तुम्ही लिहून घेऊ शकता. आता फिजिक्समध्ये ज्या पद्धतीने फंडामेंटल क्वांटिटीज आहेत, परत नेक्स्ट आपण फंडामेंटल क्वांटिटीज असणारे फंडामेंटल युनिट बघितले. जे फंडामेंटल नाहीत ते सोडून ज्या असतील त्या कुठल्या झाल्या आपली डिराइव्ड क्वांटिटी, आणि डिराइव्ड क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी वापरले जाणारे डिराइव्ड युनिट. त्याच्याबरोबर आणखी दोन युनिट्स आहेत फिजिक्समध्ये, दीज आर सप्लिमेंटरी युनिट. आपल्याला आणखी दोन युनिट्स आहेत ज्यांचा सतत वापर होत जाणार आहे फिजिक्समध्ये. आता त्या क्वांटिटी कुठल्या आहेत बघूया. त्यांचा असणारा एस आय युनिट आणि त्यांना वापरला जाणारा सिम्बल बघूया. इथं पहिल्यांदा घेऊया क्वांटिटी कुठले. आपल्या ज्या फंडामेंटल क्वांटिटी जर टेबल तयार केलं ना त्या फॉर्मॅटमध्ये लिहिलं तर हे तुम्हाला बरं लगेच समजेल. क्वांटिटीज एस आय युनिट्स, नेक्स्ट जे असणार आहे त्याचं सिम्बल. पहिली जी आहे ती प्लेन अँगल, आता हे प्लेन अँगल जी कन्सेप्ट आहे ती आपण ज्याच्यामध्ये मेजर करणार आहे ते जे असणार ते रॅडियन, त्याचा सिम्बल जो आहे तो आर ए डी रॅड, अदरवाइज तो जो असेल अँगल त्याच्यावरती आपण ह्या पद्धतीने सिम्बल द्या. सपोज 90 degrees, आता हा 90 किंवा थीटा रॅडियन आहे माझ्याकडे, बघा इथे मी लिहिते थीटा रॅडियन जे आहे तो अँगल आहे तो माझा थीटा. मी कशामध्ये लिहिलाय, डिग्रीमध्ये लिहिला नाही तर तो मी रॅडियामध्ये लिहिलं, तर हा मी कसा लिहू शकते सिम्बॉलमध्ये थीटा हा वाचता म्हणजे असाच असणार आहे थीटा रॅडियन. ओके, आता इथे मी त्याचं वडी लिहिलं, रॅडियनचं वर्ड्स वडी लिहिले, मग हे थीटा रॅडियन. पण ज्यावेळेस मला हे सिम्बॉलच्या मदतीने लिहायचं तर मी हा ह्या पद्धतीने लिहितो. ओके, नेक्स्ट जो आहे हा झाला सप्लिमेंटरी युनिटमधले. ही पहिली क्वांटिटी प्लेन अँगल, दुसरी जी आहे ती सॉलिड अँगल. आता ह्याच्यासाठी वापरणारा जे युनिट आहे ते स्टी रॅडियन, आणि त्याचा सिम्बॉल आहे तो एस आर. ह्या पद्धतीने आपण काय करणार आहे रिप्रेझेंट. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे सप्लिमेंटरी युनिट्स हे घेऊन घेऊ शकताय. नेक्स्ट जे आता हे डीपमध्ये थोडंसं आपल्याला बघायचं आहे. आता आपल्याला कळलं की आपल्याकडे दोन सप्लिमेंटरी युनिट्स आहेत, ते कोणासाठी वापरतो आपण सप्लिमेंटरी क्वांटिटीसाठी. तर ती पहिली प्लेन अँगल आहे, तिचं एस आर युनिट रॅडियन आहे, सिम्बॉल रॅडियन. दुसरी जी आहे ती सॉलिड अँगल, तिचं जे एस आर युनिट आहे स्टी रॅडियन, आणि तिचा जो सिम्बॉल आहे तो एस आर. आता आपण थोडंसं पुढे जातो. ह्या क्वांटिटी काय आहेत, त्यांची फॉर्म्युले कसं आहेत. त्यातला पहिला बघूया आपण प्लेन अँगल. आपल्याला प्लेन अँगल ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. सपोज आपण एक जॉमेट्रिकल कोणती एका जॉमेट्रिकल शेपचा विचार करूया, स्क्वेअर घेऊया. व्हॉट इज अ स्क्वेअर? जॉमेट्रिकल डायग्राम हॅविंग द फोर साईड्स, द लेंथ ऑफ ईच साईड इज सेम. म्हणजे असा जॉमेट्रिकल शेप आहे की ज्याच्यामध्ये त्याच्या चारही बाजूंची लांबी समान असते, आणि इथं हे चारही बाजूमध्ये प्रत्येकी दोन बाजू ज्या आहेत त्यांनी जो अँगल तयार केला जातो तो काय अँगल आहे आपला 90 degrees अँगल इथे तयार केला जातो. ह्याला आपण काय म्हणू शकतो, प्लेन अँगल आहे इथं. ओके, मग आपल्याला माहिती आहे अँगल मेजर करण्यासाठी अप टू 10 standard आपण जे वापरले ते डिग्री, किंवा ह्याला मराठीमध्ये अंश असं म्हटलं जातं. मी जर सांगितलं की माझा अँगल हा 90 degrees, ओके, तर हे कसं होणार आहे अँगल 90 degrees. आता डिग्री हा आपण कशासाठी वापरतो की अँगल मेजर करण्यासाठी. पण इथून पुढे फिजिक्समध्ये इन्स्टेड ऑफ अ डिग्री वी हॅव टू यूज अ रॅडियन. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला सेंटीमीटर मीटर हे सगळे युनिट माहिती आहेत लेन्थसाठी. लेन्थसाठी आता आपण बघितलं की मीटर हे पण आपण वापरतो युनिट, परत आपण सेंटीमीटर पण वापरतो, mm पण वापरतो आपण, त्याच्यानंतर आपण किलोमीटर पण वापरतो. पण ह्या सगळ्यांचा वापर करत असताना आपण कन्व्हिनियन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट वर्ड. आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण त्यांना मेजर करतो. आता आपण छोटे ज्यावेळी जॉमेट्रिकल शेप्स ड्रॉ करतो, आपली कंपास वगैरे जे असतं ज्याच्यामध्ये स्केल असते ती स्केल मॅक्सिमम 15 centimeters मध्ये असते, 15
काहींची मोठी असेल लॉन्ग स्केल असेल 30 पर्यंत, मग ते जे मेजर आहे ते सेंटीमीटरमध्ये, म्हणजे ज्यावेळी आपण पेपर वर्क करतोय आपल्या वहीमध्ये पुस्तकामध्ये त्यावेळी जी मेजरमेंट आपण घेतो ते सेंटीमीटरमध्ये करतो. ड्रॉइंगचे आपले एलिमेंटरी टेस्ट असतील, इंटरमिजिएट असतील त्याच्यामध्ये, कारण त्या पार्टसाठी सेंटीमीटर हे जे युनिट आहे लेन्थसाठी वापरतो हे कन्व्हिनियंट आहे. सपोज आपण एखादा बिल्डिंगचा विचार केला, आपल्याच कॉलेजचा जर आपण विचार केला, तर एस पी हे मेन बिल्डिंगपासून किती अंतरावरती आहे, 100 मीटरवरती आहे का. ग्राउंड प्लेग्राउंडचा आपण विचार करतो, त्याच्यामध्ये 400 मीटरचा एक ट्रॅक असतो, 100 मीटरची रनिंग असते, 200 मीटरचा असते, म्हणजे ज्या त्या कामामध्ये आपण किती वापर करणार आहे त्यानुसार आपण ते असाइनमेंट आपल्या कन्व्हिनियन्सनुसार आपण वापरतो. आता सध्या छोटे इन्स्ट्रुमेंट असलं तुम्ही फिजिक्समध्ये याल, तर मॅक्झिमम मेजरमेंट अँड युनिट आपलं चॅप्टर्स असणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सतत मोजण्याचं काहीतरी करायचं, लॉज व्हेरीफाय करायचे, कन्सेप्ट फाईंड आउट करायचे. लहान डिस्टन्स असेल, खूप छोटं असेल, 10⁻¹ झालेलं आहे तुम्हाला, त्याचं फक्त सांगते की लहान अंतरासाठी आपण एमएम वापरतो, तेच 2 शहरामधील अंतर असेल त्याच्यासाठी जे आपण वापरतो, सांगणारा करार असेल, करार सांगती असेल, तर त्याच्यासाठी आपण काय करतो किलोमीटर ने वापरतो. ह्याचाच अर्थ फिजिक्स अँड मॅथ्स इन दॅट यू हॅव टू यूज द रॅडियन फॉर द अँगल. इथून पुढे तुम्ही मॅक्झिमम ह्याचा जो वापर करणार आहे आपण रॅडियन्स हा कशासाठी करतो, फिजिक्स आणि मॅथमध्ये एक कन्व्हिनियंट आहे. आपण डिग्री जर आपण घेतलं तर इट विल बिकम अ कॉम्प्लिकेटेड फॉर दिस सेक्शन. आपण टेन्थमध्ये आपण डिग्री वापरतो, पण इथून पुढे लक्षात ठेवायचं की आपल्याला हेच युनिट वापरायचं, हे जे आणि हे रॅडियन आपल्याला बघायचं आहे. म्हणजे थोडीशी माहिती सांगितली, पुढे बघूया त्याचे डेफिनेशन वगैरे काय आहे. आपण ज्योमेट्रीमध्ये भरपूर काही सेक्शन शिकलेलो आहोत, त्याच्यामध्ये सर्कल इज वन ऑफ द ज्योमेट्रिक शेप, की ज्याच्यामध्ये रेडियस आहे, ज्याच्यामध्ये डायमीटर आहे हे आपल्याला माहिती, प्लस त्याच्यामध्ये आपण मेजर आर्क हे शिकलेलो, मायनर आर्क काय हे पण आपण शिकलेलो. आता इथे जर आपण बघलं तर इथं पण आपल्याला एक अँगल मिळतो, हा जो अँगल आहे इट इज ऑल्सो प्लेन अँगल, पण इथं असणारा जो अँगल आहे त्याला आपण एक नाव देऊया डी थीटा आपण असं म्हणू. आता हे आपल्याला फाईंड आउट करायचं आहे आपल्याला, ओके. आता त्याच्यामध्ये बघा इथं कुणी अँगल तयार केलंय कोणाशी, द अँगल सस्पेंडेड बाय ए आर्क विथ अ सेंटर ऑफ दॅट सर्कल, त्याला जे आपण म्हणणार आहे इट इज कॉल्ड ॲज अ प्लेन अँगल. बघा त्याच्यामध्ये जो असणार आहे तो डी एस, इट इज अ लेंथ ऑफ द आर्क, आणि हा जो आपला इवन हा जो आपला सर्कल आहे त्याची जी रेडियस आहे ती आर, ओके. आता जर इथं मला डी थीटा, प्लेन अँगल म्हणजे काय आपण लिहूया डी थीटा. सपोज आय वॉन्ट टू फाईंड दॅट डी थीटा इज इक्वल टू डी एस डिवायडेड बाय आर. आता हा डी थीटा म्हणजे काय, डी थीटा प्लेन अँगल, ओके प्लेन अँगल. आता मी हे थोडंसं उलटं लिहिलं, ॲक्च्युली आधी वर्डमध्ये लिहायला पाहिजे होतं, म्हणजे डायग्रामच्या मदतीने मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं, म्हणून मी आधी घेतलं. हा काय झालं आहे डी थीटा, हा माझा अँगल आहे. काय आता कोणी तयार केलं, आर्क मी तयार केलं, ओके. इट इज अ अँगल सबस्टेंडेड बाय अँड आर्क, हा जो आर्क आहे ह्याने तयार केला, कुणाशी तयार केला आहे सेंटर ऑफ द सर्कल, ओके. मग प्लेन अँगल हा डी एस म्हणजे काय, लेंथ ऑफ आर्क, लेंथ ऑफ आर्क, ओके. आणि ही जी आर आहे, आर म्हणजे काय, रेडियस ऑफ दॅट सर्कल, ओके. आता इथं आपण सर्कल म्हणत नाही की असणारी ती रेडियस आहे, ह्या पद्धतीने आपल्याला माहिती ती प्लेन अँगल आपल्याला मिळणार. आता ह्याची जर डेफिनेशन घ्यायची झाली, सीएल डेफिनेशन प्लेन अँगल. आता इथे जर आपण बघितलं तर इथं काय मिळतो, आपल्याला रेशो मिळतोय. कोणाचा रेशो आहे इथं, इथं न्यूमरेटर म्हणजे अंशामध्ये जो आहे तो काय, लेंथ ऑफ द आर्क आहे, डिनॉमिनेटर म्हणजे छेदामध्ये आहे ते काय, रेडियस आहे. प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज, प्लेन अँगल इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ आर्क लेंथ टू द रेडियस. आता बघा हा जो फॉर्म्युला आपण तयार केला आहे त्याच्यावर आपल्याला मिळणार आहे ती डेफिनेशन मिळणार आहे. आता ही रेडियस ऑफ द सर्कल असंही आपण म्हणू शकतोय, ऑफ द सर्कल, ओके. आता नेक्स्ट ही झाली एक डेफिनेशन, मी ह्याला एक असं नाव देते. दुसरी पण डेफिनेशन आता थोडं लिहिताना मी थोडं खाली वर खाली केलं आहे, थोडं व्यवस्थित करते बघा. डेफिनेशन झाली, आता फॉर्म्युला लिहूया, ठीक आहे. परत दुसरं डेफिनेशन घेऊ, फॉर्म्युला आत्ता बघितलं बघू ह्या पद्धतीने. प्लेन अँगल
plane angle is equal to arc length. Otherwise तुम्ही असे लिहू शकता length of arc, no problem. Arc length divided by radius. आता त्यानुसार आपल्याकडे जी डायग्राम आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करूया. आपला प्लेन अँगल d थीटा इज इक्वल टू आपली आर्क लेंथ आहे. आपण इथे हे दाखवू शकतो एवढाच पोर्शनची असणारी जी लेंथ आहे ती ds डिवाइडेड बाय r. आता बघा प्लेन अँगल इज डिफाइंड ऍज द रेशो ऑफ ए आर्क लेंथ टू द रेडियस ऑफ द सर्कल. दुसरी पण एक डेफिनेशन आहे त्याची, इथे मी लिहिते डेफिनेशन तुमच्या लक्षात येईल. नेक्स्ट तो दुसरी डेफिनेशन घेऊया आपण, सेकंड नंबर तुम्ही आहे ना. अँगल सबटेंडेड बाय एन आर्क विथ सेंटर ऑफ सर्कल इज कॉल्ड plane angle. बघा आणखी एक डेफिनेशन आपल्याला मिळते, द अँगल सबटेंडेड बाय अन आर्क ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल इज कॉल्ड प्लेन अँगल. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये जी डायग्राम दिली ती थोडीशी अशी, आता हा काय फक्त पूर्ण सर्कल मी ड्रॉ करत नाही, आपण टेक्स्टबुकच्या डायग्राम प्रमाणे जाऊया. आता काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल मी अशी डायग्राम काढली. सो नो डाऊट, ओके आपली टेक्स्टबुकमध्ये जी ती काय करली आपली अशी बघा, डी थीटा इथं असणार आहे तो डी एस, इथं असेल तो आर. म्हणजे काय, हा जर आपण सेंटर मांडला हा पूर्ण मोठा सर्कल जर आपण ड्रॉ करायचा ठरवला तर इथं मिळणार आहे की आर काय असणार आहे त्याची, रेडियस असणार आहे काय सर्कलची, डी एस म्हणजे काय इथली जी असणार आहे की ही आर्क ऑफ द लेंथ. ओके डी थीटा म्हणजे काय झालं अँगल. आता हा जो प्लेन अँगल आहे आता आपण बघितलं की तो कशामध्ये एक्सप्रेस करतो आपण. आता इथं आपल्याला हा आपला जो अँगल आहे तो थीटा आहे सपोज, पण इथं आहे तो डी थीटा आहे, तो रॅडियनमध्ये मला लिहायचं तर मी कसा लिहिणार आहे थीटा रॅडियन. आत्ताच आपण बघितलं की मॅथ्स आणि फिजिक्सचा अभ्यास करताना रॅडियन हे वापरणं आपल्यासाठी व्हेरी कन्व्हिनियंट आहे म्हणून आपण ह्याचा वापर करतो. ओके आता हे सिम्बॉलमध्ये कसं लिहिन, इन सिम्बॉल बघा लक्षात घ्या, तुम्ही हे नोट पण करून घेऊ शकता व्हिडिओ पॉज करून, तर तसे तुम्हाला कळणार इन सिम्बॉल. म्हणजे हे फक्त मी वर्डमध्ये लिहिलं, थीटा रॅडियन हे जर मला लिहायचं झालं सिम्बॉलमध्ये असे घेऊ शकते थीटा रेड. ओके सो दिस इज अबाउट द प्लेन अँगल. इथे त्या प्लेन अँगलचे डेफिनेशन दोन डायग्राम काढून आपण एक्सप्लेन केले, सर्कलमध्ये पण आपण ते सांगितलं, विदाउट सर्कल पण आपण इथे सांगितले. बघा ही दुसरी डेफिनेशन आहे, त्याचा असणारा सिम्बॉल रेडियन आहे तो लिहिताना आपला इथं अंश आपण कसं करतो डिग्रीसाठी कसं करतोय, इथं आपण डिग्री लिहितो त्याच्या ऐवजी फक्त आपल्याला छोटासा सी करायचं, हे वाचताना कसं वाचणार आपण थीटा रेड. ओके पुढचा पॉईंट बघूया, तुम्हाला हे समजलं असेल व्हिडिओ पॉज करा, त्याच्या असणारा डेफिनेशन व्यवस्थित नोट करा, डायग्राम ड्रॉ करा, ह्याच्या फॉर्म्युला पण इथं लिहिलेले. पुढे जाऊया दुसरा बघूया आपण ह्यातला, तो जो आहे तो सॉलिड अँगल आहे. नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आपला सॉलिड अँगल सेकंड वन. आता हा सॉलिड अँगल आहे त्याचे डेफिनेशन तर आपण पाहणारच आहोत, थोडीशी ह्याच्याबद्दल माहिती घेऊया. सगळ्यात महत्त्वाचं इट इज अ थ्री डायमेन्शनल अँगल, व्हेरी इम्पॉर्टंट, इट इज थ्री डायमेन्शनल अँगल. आता इथे मी डायमेन्शनलचं पूर्ण स्पेलिंग लिहिलं, हा मी नंबर हे ह्या पद्धतीने मी लिहू शकते थ्री डी. थ्री डी म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं इथून पुढे जेव्हा कधी थ्री डी आहे डायमेन्शन, इट इज अ थ्री डायमेन्शनल अँगल. आता ह्याच्याविषयी जर आपल्याला सांगायचं झालं तर बघा आपल्याला कोण माहिती किंवा आपण बर्थडे लहान बर्थडे असेल तर त्याच्यामध्ये बर्थडे कॅप असत बघा. आता त्या कॅप मला जर हा अँगल दाखवायचा झाला तर हा कसा होईल बघा, आय हॅव वन ऑफ द पेज. आता आपण जी भेळ वगैरे जाऊन खातो त्याच्यामध्ये पण आपल्याला असा कोण दिला जातो की ज्याच्यामध्ये पाठ खालचा जो पॉईंट आहे ते काय करतात की फोल्ड करतात की आपली भेळ आहे ती खाली सांडू नये खाली पडू नये म्हणून, तर
त्याच्यासाठी केलं जातं. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं हा काय आपला वन ऑफ द हे सांगते मी आता हा कोण आहे. आता ह्याच्यामध्ये जो अँगल आहे ह्याच्यामध्ये जो अँगल असणार आहे तो जो अँगल आहे तो आपला सॉलिड अँगल आहे. कारण ह्याच्यामध्ये तीन ह्याचा विचार केला जातो. थ्री डायमेन्शनल आहे ह्याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे. ओके आता तुमच्याकडे जर बड्डेची कॅप असेल तर त्याच्यामध्ये आतमध्ये असणारा जो अँगल आहे. आता इथं काय होतं बघा आपण ज्या प्लेन अँगलचा विचार करतो तेव्हा दोन लाईन सेगमेंट एकमेकांना जॉईन होतो पण इथं आपल्याला अँगल मिळतो. पण ह्यामध्ये तसं होत नाही. इथं दोन डायमेन्शनचा विचार करतो इथं आपण तीन डायमेन्शनचा लांबी रुंदी आणि उंची ह्या थ्री डायमेन्शनचा विचार करतो. आता हे मी कॅमेरापुढे पण दाखवले ह्याच्या आतमध्ये जो अँगल तयार होणार आहे तो जो अँगल असणार आहे तो आपला सॉलिड अँगल आहे. ओके भ्रे जी खातो भ्रेसाठी केला जाणारा जो कोण आहे त्याच्यामध्ये असणारा सॉलिड अँगल आहे. बड्डेमध्ये ज्या लहान मुलाच्या बड्डेमध्ये बड्डे कॅप वापरला जात किंवा जर तुम्ही लहान मुलांची पुस्तकं वगैरे पाहिले कोण जर असेल आपल्याला कोण घेतला झालेला आहे तुम्हाला त्याच्यामध्ये जो अँगल आहे तो पण. आता जर आपण इथे हॅलो स्टील हॅलो कोण जर आपण घेतला बघा इथे मी डोळ करतो आपण हा जो हॅलो कोण घेतला इथं. आता ह्या हॅलो कोणमध्ये जर बघा डायग्राम जर व्यवस्थित बघत असाल तर इथला जो अँगल आहे हा हा जर आपण नुसता थीटा म्हणला तर हा हाफ अँगल तयार होतो. ह्याचे जर हा कोण ह्याचे जर आपण दोन भाग केले आणि आपण इकडच्या अँगलचा जर विचार केला बघा इथे ड्रॉ केलेला एवढाच अँगल जर आपण म्हणलं तर हा काय होतो की हाफ अँगल मिळतो. त्याचं नाव महत्वाचं मला फक्त हे सांगायचं की इट इज अ हाफ अँगल. पण इथं ज्यावेळी आपण विचार करतो ह्याचा इकडे ह्या पद्धतीने इथं जो आपल्याला अँगल मिळणार आहे दॅट अँगल इज कॉल्ड ॲज अ सॉलिड अँगल. म्हणतात आपण त्याचे डेफिनेशन आपण बघूच पण हा थ्री डायमेन्शनल आहे. इथं जो अँगल असेल तो आपला सॉलिड अँगल असेल. आता हा ही जर डायग्राम आपण आणखीन एका पद्धतीने जर बघितली आता हा जर आपण शेप बघितला इथं जो आपल्याला अँगल मिळणार आहे दॅट अँगल इज नथिंग बट द आपला जो असणार आहे तो सॉलिड अँगल असणार. ओके त्याची डेफिनेशन बघूया जी आहे ती आय थिंक कन्सेप्ट ही तुमच्या लक्षात आली असेल एक्झॅक्टली काय सॉलिड अँगल. आता हा जो सॉलिड अँगल आहे त्याला डिनोट करण्यासाठी आपण डी ओमेगा वापरतो इथे हिअर डी ओमेगा. ओके त्याचे डेफिनेशन बघा लिहिते आधी मी मग एक्सप्लेन करते. सॉलिड अँगल डेफिनेशन solid angle is defined as ratio of portion of surface of sphere to square of radius of sphere. आता याची डेफिनेशन ही या पद्धतीने एरिया ऑफ द पोर्शन ऑफ इट इज डिफाईन्ड ॲज रेशो ऑफ एरिया ऑफ वर्ड इज मिसिंग एरिया ऑफ पोर्शन ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ स्फिअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ स्फिअर. आता ह्याच्यामध्ये जरा ऑफ ऑफ जरा जास्त झाले सो डोंट बी कन्फ्युज. ओके आता जर आपण एखादा स्फिअर जर बघितला असेल आपण असा शेप असेल याची आणखीन एक डेफिनेशन आपल्याला मिळते. आता हा जो स्फिअर आहे ह्याचे जर आपण पेरिफेरल पॉईंट जर आपण जोडले इथं जो आपल्याला अँगल मिळणार आहे ॲट दॅट पॉईंट दॅट अँगल इज अवर सॉलिड अँगल. आता हा जो असणार आहे हा डी ओमेगा इथं जो असणार आहे हा जो सरफेस आहे एरिया ऑफ ए सरफेस ऑफ ए स्फिअर हा जो आहे असणार आहे हा डी ए असणार आहे अँड दिस आर ही जी असणार आहे आर इज द रेडियस ऑफ दॅट स्फिअर. आता हा जर आपण बघितला त्याचा जो फॉर्म्युला आहे तो असा काय बघा सॉलिड अँगल
is equal to surface area divided by square of radius. Radius square. आता हा जर आपण या फॉर्मेट मध्ये सिंबल मध्ये टाइप असेल तर d omega is equal to d theta divided by r square. It is nothing but the solid angle. ही जी डेफिनेशन आहे बोर्ड वरती लिहिले बघा इथे बघा a solid angle is defined as the ratio of area of a हा एरिया एरिया ऑफ द पोर्शन ऑफ ए सरफेस ऑफ ए स्फियर हा जो सरफेसचा जो सरफेस आहे स्फियरचा त्याचा जो एरिया आहे रेशो कोणाचा काय होतोय सरफेस स्फियरचा जो सरफेसचा एरिया आहे त्याचा तो येईल रेशो असेल कोणाशी असणार आहे स्क्वेअर ऑफ द रेडियस ओके तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून हे डेफिनेशन तुम्ही लिहून घेऊ शकताय आता टेक्स्टबुकमध्ये तुमचा आणखीन एकदा एक्झाम दाखवली गेली आहे बघा जी थोडी तुम्हाला असं वाटणार की बोर्डवरती ती मी ड्रॉ केलेली नाही पण मी तीही दाखवण्याचा प्रयत्न करते आपल्याकडे जर एखादा सरफेस असेल किंवा एखादा कागदाचा तुकडा वगैरे असेल ओके तर त्याचं जरी आपल्याला सॉलिड अँगल काढायचं असेल डायग्राम जे दाखवले टेक्स्टबुकमध्ये असेल हा जो कागदाचा छोटासा तुकडा आहे त्याची पेरिफेरीची पॉईंट आपण एकत्र केली सी आता इथं जो असणार हा सगळा पोर्शन आहे तो आपला डी ए आहे हा सरफेस एरिया हा जो पोर्शन आहे तुम्ही वेगवेगळ्या शेप जर असेल तुमच्याकडे पेपर जर त्याच्यासाठी पण आपण तुम्ही सॉलिड अँगल काढू शकतो आता हा जो पार्ट आहे हा आपला डी ए असणार आहे आता इथं हा जो आपला पोर्शन असणार आहे हा जो पोर्शन आहे आपला डी ओमेगा आर जे असणार आहे की आर जे असणार आहे ही लेंथ ओके इथं दिस आर इज द लेंथ ऑफ दॅट स्फियर इथं आपल्याला परत फॉर्म्युला काय होतोय डी ओमेगा इज इक्वल टू डी ए डिवाइडेड बाय आर स्क्वेअर हे झालं सॉलिड अँगल आता हे तुम्ही ह्या सरफेस वेगवेगळे सरफेसेस जर तुम्ही इथं घेतले आणि त्याचं जर तुम्ही सॉलिड अँगल काढायचं ठरवलं तर तो आपण काढू शकतो नॉट हार्ड इतकं अवघड असं नाही आता यांचे पेरिफेरियलचे जे पॉईंट आहेत ते फक्त आपल्याला जॉईन करायचे ओके आपल्याला जी मिळणार आहे ती डायग्राम येणार आहे ती सॉलिड अँगलची मिळणार आहे from inside हा जो इथं तयार होणार आहे दॅट अँगल इज डी ओमेगा हा जो पोर्शन आहे दॅट पोर्शन इज डी ए आणि ती जी आर आहे आर इज द रेडियस आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये आहे की हा सगळा पोर्शन आपल्याला जो दाखवला आहे इथं असणारा अँगल जो तयार होतोय तो आपला जो आहे तो सॉलिड अँगल आता हा सॉलिड अँगल ज्याच्यामध्ये मेजर केला जातो त्याचं जे एस आय युनिट आहे इट इज अ सी रेडियन असं जे युनिट आहे मागाशी आपण लिहिलेलं आहे तरी पण एकदा इथं लिहिते सी रेडियन आणि ह्याला आपण जे लिहि करणार आहे डिनोट करणार आहे ते एस आर असणार आता या फॉर्म्युलामध्ये जर आपण स्पियरसाठी किमती घातल्या आता स्पियर जो आहे त्याच्या आपल्याला माहिती आहे की व्हॉट इज द एरिया ऑफ दॅट स्पियर इट इज 4πr² त्यानुसार जर आपण इथे व्हॅल्यू जर पुटअप केलं सो 4πr² एरिया ऑफ ए स्पियर आपण म्हणतो डी ए म्हणजे काय हा आर स्क्वेअर त्याच्यावर आपल्याला जी किंमत मिळते सॉलिड अँगल इज इक्वल टू 4πr² ओके हे फक्त आपण एक एक्झाम्पल लक्षात येण्यासाठी हे फक्त इथे करून दाखवले इथं जो एरिया घेतला आहे तो स्पियरचा घेतला डेफिनेशनमध्ये आपण सांगितल्याप्रमाणे स्पियरचा 4πr² दॅट आर स्क्वेअर इज गोइंग टू कॅन्सल मग आपल्याला जो मिळतो सॉलिड अँगल इज नथिंग
4 पाई 3 रेडियन याच्यात आणखीन एक डेफिनेशन जर सांगायचं झालं की ह्या पद्धतीने मिळते तुम्हाला बॉल इज वन ऑफ द स्फियर मग त्याच्यामध्ये स्माइलीचा बॉल असेल तर जो आतून पोकळ असतो तो हॅलो स्फियर असू शकतो आणि आपला जो बॉल आहे घरी बसून मेलीचा वगैरे तो असणार आहे आपण सॉलिड स्फियर घरी बसून आता ह्या डायग्राममध्ये काय केलं आपण स्फियरच्या सॉलिड अँगल इज फॉर्म्ड बाय लाईन जॉईनिंग द पॉईंट्स ऑन द पेरिफेरी आता इथं काय केलं हा सेंटर आहे त्याचा आता पेरिफेरी म्हणजे टोकाचे जे पॉईंट आहेत स्फियरच्या टोकाचे दोन पॉईंट पासून काय केलं तर आपण लाईन जॉईन केली आणि इथं आपल्याला जो मिळणार आहे हा जो अँगल असणार दॅट अँगल इज कॉल्ड ॲज द सॉलिड अँगल त्याचे डेफिनेशन असे होते सॉलिड अँगल इज फॉर्म्ड बाय लाईन जॉईन्स जॉईनिंग द पॉईंट ॲट द पेरिफेरी टू द सेंटर ओ इज कॉल्ड ॲज द सॉलिड अँगल ओके अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण दोनच पॉईंट बघितले प्लेन अँगल सॉलिड अँगल डिराइव्ड युनिट्स आपण एक एक्झाम्पल बघितलं पण हे महत्त्वाचं आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून डेफिनेशन दिली होती बोर्डवर ती नोट करा टेक्स्टबुकमध्ये डेफिनेशन बघा आय होप तुम्हाला एक कन्सर्न कळली असेल ओके थँक्यू.